हॅलो फ्रेंड्स वाकडेज वर्ल्ड ऑप कन्सेप्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण वॉटर अँड युजेस ऑफ वॉटरबद्दल पाहिलं होतं या लेक्चरमध्ये आपण लँडबद्दल पाहणार आहोत लँड म्हणजे जमीन आता या लेसनमध्ये आपल्याला जे काही शिकायचं आहे ते काही प्रश्न आपल्याला पहिल्यांदा दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढील पॅरॅग्राफमध्ये दिलेली आहेत तर आपले प्रश्न काय आहेत पहा व्हॉट इज द लँड मेड ऑफ जमीन कशापासून बनते इज लँड फ्लॅट एव्हिवेअर जमीन सर्वत्र सपाट आहे का व्हॉट डू यू सी ऑन लँड तुम्हाला जमिनीवर काय काय बघायला मिळतं डज मॅन प्रोड्यूस सॉइल ऑर लँड मानव माती किंवा जमीन तयार करू शकतो का व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड मानवाने जमिनीवर काय काय बनवलेलं आहे किंवा तो काय काय बनवू शकतो इफ अ डीप पीट इज डग इन द ग्राउंड व्हॉट डू यू फाईंड देअर जर जमिनीमध्ये तुम्ही खोलवर खड्डा खोदलात तर तुम्हाला तिथे काय बघायला मिळतं तर चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या या पॅरेग्राफमध्ये मिळणार आहेत पहा लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन सॉईल बिग रॉक्स आता जमीन जर तुम्ही पाहिली तर ती आपल्याला कोणत्या स्वरूपात बघायला मिळते तर खडक असतील माती असेल किंवा मोठे दगड असतील या स्वरूपामध्ये आपल्याला ती बघायला मिळते इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर मग अशी प्रश्न विचारतात इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर म्हणजे जमीन कुठेही सगळीकडे सपाट नसते इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन ऑदर्स काही ठिकाणी डोंगराळ भाग आपल्याला बघायला मिळतो तर काही ठिकाणी आपल्याला सपाट जमीन बघायला मिळते ऑल टेरेस्टेरियल ॲनिमल्स इन्क्लुडेड मॅन लिव ऑन लँड आता जमिनीवर मानवाबरोबरच टेरेस्टेरियल टेरेस्टेरियल म्हणजे जमिनीवर राहणारे त्याला आपण मराठीत भूचल भूचर प्राणी असं म्हणतो हे राहत असतात सम टेरेस्टेरियल डिग बुरोज इन ग्राउंड फॉर शेल्टर आता हे जे टेरेस्टेरियल ॲनिमल्स आहेत त्यातले काही ॲनिमल्स काय करतात जमिनीमध्ये बीळ करून राहतात म्हणजेच जमीन हे त्यांचं काय आहे शेल्टर म्हणजेच निवारा असतं धीस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड म्हणजेच हे जे टेरेस्टेरियल प्राणी आहेत काही जे होल करून राहतात मग हे काय करतात जमिनीचा उपयोग त्यांच्या निवाराची गरज पूर्ण करण्यासाठी करत असतात वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स आता मानव जमिनीचा उपयोग कशासाठी करतो तर शेतीसाठी घरं बांधण्यासाठी असेल किंवा मेकिंग रोड रस्ते तयार करण्यासाठी तो करत असतो वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड आता आपण पाहतो झाडे असतील किंवा प्राण्यांना जगण्यासाठी जमिनीची गरज असते द मिनरल्स क्रुएड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑप्टेन फ्रॉम द अर्थ लँड आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस आता आपण जमिनीचा उपयोग कशासाठी करतो हे पाहिलं आहे पण जमिनीपासून जमिनीमध्ये आपल्याला काय मिळतात मिनरल्स क्रियड ऑइल अँड नॅचरल गॅस म्हणजेच आपल्याला खनिज खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू आपण त्यातनं मिळवतो आणि हे सर्व आपल्यासाठी काय आहेत दॅट दॅट आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस इट मीन्स दॅट लँड इज अॅन इम्पॉर्टंट रिसोर्स याच्यावरनं आपल्या लक्षात येतं जमीन ही सुद्धा काय आहे एक खूप महत्वाचं नैसर्गिक संसाधन म्हणजे नॅचरल रिसोर्सेस आहे लेट अस सी एक्झॅक्टली वॉट लँड इज मेड ऑफ तर आता आपल्याला ही जमीन एक्झॅक्टली exactly कशी तयार होते हे आपल्याला पाहायचं आहे पहा आपल्याला इथे डायग्रॅम दिलेली आहे वन पॉईंट सेवन आणि या डायग्रॅमवर बेस्ट आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहेत पहा आपल्याला काय करायचं आहे टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल अ हँडफुल ऑफ सॉईल सम स्टोन्स सँड सम ड्राय लिव्स अँड वॉटर कट ऑफ द अप्पर टॅपरिंग पार्ट ऑफ बॉटल पुट द रेस्ट ऑफ मटेरियल इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर आता आपल्याला एक प्लास्टिकची बिस्लरी बॉटल घ्यायची आहे तिचा अप्पर पोर्शन आपल्याला कट कर करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हँडफुल ऑफ सॉईल म्हणजे मुठभर माती घ्यायची की ज्याच्यामध्ये काही स्टोन्स असतील दगड असतील वाळू असेल आणि ड्राय लिव्ज ड्रायलूज म्हणजे पालापाचोळा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे वॉटर ॲड करायचं आहे स्टर द मिक्सचर थ्रूली ली अँड पूट इट अ साईड आणि ते मिश्रण पूर्ण हलवून आपल्या बाजूला ठेवायचं आहे ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि काय पाहायला मिळतं आपल्याला त्याचं निरीक्षण करायचंय हाऊ डज द मिक्चर इन द बॉटल लुक नाव डू यू सी लेअर्स इन इट आता इकडे पहा तुम्हाला दिसते ते मिक्चर कसं दिसतंय आपल्याला आपल्याला त्याच्यामध्ये काय बघायला मिळत आहेत लेअर्स बघायला मिळत आहेत आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स केलेलं त्यामध्ये पाणी टाकलेलं ते बाजूला ठेवलेलं हळूहळू ते काय झालेलं आहे सेटल झालेलं आहे तर सेटल झाल्यानंतर सर्वात लोअर पार्टला काय गेलेले आहेत बिग स्टोन्स म्हणजे मोठे खडक कुठे जातील तळाशी जातील त्याचा वरचा थर म्हणजेच काय आहे स्मॉल स्टोन्स म्हणजे लहान खडक त्याच्यावर वर स्थिर होतील त्याच्यावरती काय आहे सँड म्हणजे वाळू रेती असणार आहे त्याच्यावर सॉइल म्हणजे मातीचा थर आणि पाण्यावर वर तरंगताना आपल्याला काय दिसतील ड्राय लिव कारण ते कसे असतात लाईट असतात हलके असतात त्यामुळे ते काय होतात पाण्यावर तरंगतात द लँड ऑन द अर्थ ऑल्सो लाईक धीस अशी जमीनसुद्धा जर आपण पाहिली तर जमीनसुद्धा याप्रमाणेच आपल्या जमिनीचे लेअर बघायला मिळतात इफ अ पाईपलाईन इज बिंग लेड इन युअर नेबरहूड ऑब्झर्व केअरफुली द पीड डक फॉर धीस पर्पज यू विल सी सम लेअर्स अंडर द लँड सरफेस ॲट शोन इन द अ फिगर पण आता आपल्याला वन पॉईंट एट ही फिगर दिलेली आहे जर तुम्ही कुठे पाईपलाईनचं काम चालू असेल खोदकामाचं काम चालू असेल जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला या डायग्राममध्ये दिल्याप्रमाणे जमिनीचे लेयर्स बघायला मिळतील इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉइल द टॉपमोस्ट लेअर इज फॉर्म बाय द डिकंपोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स दिस लेअर इज कॉल्ड ह्यूमस आता इथे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल वन पॉईंट एटवरती सर्वात त्या डायग्राममध्ये दिलेल्या सर्वात वरचा थर म्हणजे टॉपमोस्ट लेअर कशाचा आहे ह्यूमस आता ह्यूमस म्हणजे काय हे जे प्राणी किंवा वनस्पती जेव्हा मेल्यानंतर ते डिकम्पोज होतात म्हणजे कुजतात त्यालाच आपण त्या लेअरलाच काय म्हणतो आपण ह्युमस ह्युमसला मराठीमध्ये कुथित मृदा असं म्हटलं जातं इट इज नॅचरली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट आता जनरली आपलं हे जे ह्युमस आहे हे जास्त जास्त प्रमाणामध्ये कुठे पाहायला मिळतं तर दाट जंगलांच्या ठिकाणी द लँड बिलो धिस इज फुल ऑफ सँड सॉईल स्मॉल स्टोन्स वॉम्स अँड इन्सेक्ट आता ह्युमसच्या नंतर खालचा थर तिथे आपल्याला काय बघायला मिळतो इथे जास्त प्रमाणामध्ये काय असते सँड वाळू माती असेल किंवा छोटे छोटे दगड असतील तिथेच आपल्याला वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स इन्सेक्ट म्हणजे कीटक हे आपल्याला बघायला मिळतात सॉइल अँड पीसेस ऑफ बेड रॉक्स आर फाऊंड बिलो धिस लेअर ऑफ लँड धिस सॉईल इज इमॅच्युअर फर्दर बिलो धिस लेअर The proportion of soil decreases. अँड दॅट द रॉक इनक्रीजेस आता इथे पहा इमॅच्युअर सॉईल soil. इमॅच्युअर सॉईल्स म्हणजे इथे आपल्याला काय बघायला मिळतं थोड्या प्रमाणामध्ये तिथे माती असते अपरिपक्व माती इमॅच्युअर म्हणजेच अपरिपक्व म्हणजे तिथे लहान लहान खडक असतील दगड असतील आणि मातीचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं पण सर्वात जास्त प्रपोर्शनमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं आणि सर्वात खालचा थर म्हणजेच काय आहे बेड रॉक बेड रॉक म्हणजेच मूळ खडक म्हणजे खडका खडक जो आहे मोठ्या प्रमाणात खडक आपल्या खालच्या लेअरला म्हणजे बॉटमला आपल्याला मिळतात द मेन मिनरल्स इन द सॉईल आर फ्रॉम रॉक्स आणि आपलं जे काही मिनरल्स म्हणजे खनिज मिळतात ते कुठे मिळतात आपलं बेड रॉक म्हणजे या थराच्या खाली आपल्याला ते भेटतात दॅट इज वाय सॉइल इज डिफरंट रिजन इज डिफरंट द कलर अँड द टेक्चर ऑफ सॉइल आर बोट डिटरमाइन बाय द बेड रॉक्स आता आपल्याला बघायला मिळतं की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये मातीचा रंग असेल म्हणजे कलर टेक्चर टेक्चर म्हणजेच मातीचा पोत असेल तो आपल्याला कसा बघायला मिळतो डिफरंट बघायला मिळतो असं का होतं तर त्या जमिनीमध्ये प्रेझेंट असणारे जे मिनरल्स आहेत त्याच्यावर त्या सॉईलचा त्या कलर आणि टेक्चर हा काय असतो डिपेंड असतो आणि हे आपण कशावरनं ठरवू शकतो तर बेडरॉक म्हणजे मूळ खडकावरनं त्या मातीचा रंग त्याचा पोत आपण ओळखू शकतो तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा पुढच्या पाठामध्ये आपण द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन म्हणजेच माती कशी तयार होते हे आप हे आपण शिकणार आहोत सो so, फ्रेंड्स जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तुमचे पुढील व्हिडिओ पाहता येतील थँक्यू